24 नवीन वर्षामधील ही स्पर्धा आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी सगळ्याच नामवंत दिग्गज संघांचा खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिकांना अनुभवता आलाय. समोर मारला यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा फटका, वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. 4 धावन करता चौकार, 6 धावन करता षटकार. चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा, वेगानं मात्र धावा खुटण्यास सुरुवात केली. अशोक गडेच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या वरतून खेचलाय. क्षेत्ररक्षक धावत आहे त्या ठिकाणी, 2 तर कंप्लीट होतील. चांगलं क्रिकेट, स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर मात्र पहा सिंगल डबल्सवर सुद्धा तेवढंच लक्ष केंद्रित केलं जाते फलंदाजांकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. एक लॉंग ऑन मिड विकेट, 2 फिल्डर बाहेर आहेत. ऑफसाईडचं संपूर्ण क्षेत्र अगदी समोरून पूर्णपणे मोकळं आहे ते अशोक गडेसाठी. गद्रेचा हा बॉल, व्हॉट अ शॉट, फॅबुलस स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केलाय. व्हॉट इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. अशोक गडे डीजे 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र मर्यादा स्पष्ट केल्यात. काही झालं तरी इथे मात्र मोठी तगडी धावसंख्या उभी करायची आणि याच दृष्टिकोनातून मात्र पावलं टाकली जातात ती भूमी 11 मांडा टीम कडून. सलामीचे दोनही फलंदाज मात्र विस्फोटक झालेत, रौद्र रूप धारण केलंय. आतापर्यंत उदय गद्रेच्या या षटकामध्ये तब्बल 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. प्रेशर आहे आता मात्र गोलंदाज उदयवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ना अशोकच्या बॅटमधून यावेळेस मात्र स्ट्रोक पहा थोडासा बॅकवर्ड पॉइंटला, वेगानं मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड फास्ट बॉल गेलाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिलं षटक या ठिकाणी महागड, 23 धावा खर्च केल्यात त्या पहिल्याच ओव्हरमध्ये उदय गद्रेंना. उदय गद्रेचं 23 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. लवकर कमबॅक करावं लागेल फणस डोंगरी टीमला. काही झालं तरी या ओव्हरमध्ये मात्र पुनरागमन करावंच लागेल. दोनही मोठे संघ आहेत, एका बाजूला पेण तालुक्यामधील ओमकार हार्फल, रायगडचा ऋषभपंत त्याचा संघ तुम्हाला टीम फणस डोंगरी पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. फलंदाजी वाटाला आले ती भूमी 11 मांडा संघाच्या आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजांनी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर. सुयशचा पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघून मात्र ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमा पार चौकार. सत्तावीस धावा धाव फलकावर चौकार. षटकरांची आदर्शबाजी अगदी सुरुवातीपासूनच मात्र केले आणि काय खेळतोय. नौशाद थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट समोर आला होता, फ्रंट फुटला येऊन मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा येत आहे. सिंगल रन, धावसंख्या 1 पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 28 28 रन्स ऑन बोर्ड. रोखावं लागेल पणस डोंगरी टीमला मात्र या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट हाच एकमेव आधार घ्यावा लागेल, हाच एक पर्याय. काही झालं तरी सध्याच्या स्थितीला मात्र ब्रेक थ्रू हवा आहे ओमकार हार्पलला. बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलची फील्ड केली जाते, धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आहेच, निर्धाव चेंडू टाकावे लागतील.
आणि जेव्हा निर्धाव चेंडू पडतात ना आपोआपच मात्र दबाव निर्माण होत असतो फलंदाजांवर आणि तोच दबाव सध्याच्या घडीला क्रिएट करावा लागेल या मॅचमध्ये. थोडंसं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल आणि जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा मात्र आपोआपच फलंदाज चुका करतात. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वर मात्र कडा प्रहार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. तिसरा षटकार येतोय अशोक गेडेच्या बॅटमधून. पॉवर हिटिंग बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. बॅटची एज लागली, बॉल पाठीमागे चालला, विकेट किपरने अडवण्याचा प्रयत्न केलाय उमकारनं, परंतु तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक सुरू आहे पणस डोंगरी टीमकडून आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. 35 जाबा मोठी धावसंख्या आता मात्र रचली जाते. मागच्या मॅचमध्ये धावसंख्येचं संरक्षण केलं या संघानं. ओ रिव्हर्स खेळलाय फटका, बॉडी शॉट, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. क्लासिकल अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार, नौशादच्या बॅटमधून येतोय. रिव्हर्स स्वीपचा देखणा चौकार. मजबूत धावा कुठल्यात पहिल्या दोन ओव्हर्समध्ये तब्बल 39 रन्स विदाऊट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम भूमी इलेव्हन मांडा. जगन्नाथ पाटील यांचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. पहिल्या मॅचमध्ये खरं तर तुरमाळे संघाला सुद्धा थोडी संधी होती, परंतु बॉलिंग मात्र चांगली झाली मांडा संघाची आणि त्या धावा मात्र तुरमाळ टीमला करता आल्या नाहीत. यावेळेस मात्र एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कवच, एक्स्ट्रा कवचच्या वरतून खेचलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, कम्मालीचा फटका मात्र पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. स्विच करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र, परंतु कम्प्लिटली बीट केलाय तो गोलंदाज संजय भोईरनं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉल, परंतु बऱ्याच वेळेला थोडेसे चांगले फटके आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढतो फलंदाजाचा आणि त्याचमुळे असे फटके मात्र सुचतात आपल्या डोक्यामध्ये. पुढे सरसावत फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय. बॉलला पाठवले ते वाट स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, एड करून टाकले. अशोक गडेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केलाय. तंत्र शुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. इट्स अ 6 अगेन अशोक गडेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. अशोक एडेच्या बॅट मधून क्लासिकल बॅकफुटला जाऊन भूल केलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. 7 षटकार ठोकलाय अशोक एडे. अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर. 49 जाबा. दुसरा षटकार ठोकला यावेळेस मात्र गोलंदाज संजय भोईरला. सोडून दिला हा चेंडू, ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला आहे मोठ्या धावसंख्येकडे. मात्र वाटचाल करत असताना 60
फोर ऑन अ बोट. मोठी धावसंख्या मी तर म्हणेन रचली जाते चार ओव्हरच्या मॅच मध्ये. काय खेळलेत सलामीचे फलंदाज इथे पहा. थोडासा पाहायला गेलं तर मिसक्यूट झाला होता. अर्धशतक साजरा करेल. इट्स अ 50 अशोक येडे. अर्धशतकी खेळी आज पहिल्याच दिवशी. आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल. बॅट उंचावन प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. आणि हा चेहरा तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. भूमी इलेव्हन मांडा टीमचा अशोक येडेनं ठोकलंय अर्धशतक. कमाल कमाल केले आज मात्र या मॅच मध्ये. अर्धशतकी खेळी मात्र अशोक येडेनं मात्र दाखवले आणि मंत्रमुग्ध केले सगळ्याच क्रीडा रसिकांना. पणस डोंगरी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढलंय. आणि इथे मात्र मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल केले. 27 धावा खर्च केल्या तर संजय भोईनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 66 रन्स ऑन बोट. सूरज पारंगे येतोय चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू पहा. थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला पट्टीमध्ये. औषध अन्सारी कदाचित अगोदरच प्री डिसाइडिंग होतं की इथे मला सिंगल घ्यायची आहे. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 67 चांगली 7 मात्र मिळाले अशोक येडेला. ती नौशाद अन्सारीची या मॅचमध्ये. आक्रमक खेळ पाहायला मिळाला. अर्धशतकवीर आहे ऑन अ स्ट्राईक अशोक. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. नो चान्स फॉर फील्डर. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार. आणि त्याच कारणास्तव इथे तिसऱ्या पंचांची मागणी ग्राउंड अंपायर्सने केले. यस अंपायर चला पंच आहेत. स्क्वेअर लीग अंपायर शैली तपासण्याचं काम मात्र करतील. गोलंदाज तयार. थोडस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडूवर मात्र कनेक्ट झाला नाही. फटकन डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सूरज पारंगे चौथं षटक टाकतोय. मोठी धावसंख्या रचली ती भूमी इलेव्हन. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. आणि थोडासा रिलॅक्सनेस पाहायला मिळतोय भूमी भणस डोंगरी संघांच्या क्षेत्ररक्षकांमध्ये. बॉल अगदी समोर चाललाय. 4 धावांकरता कोणताही जास्त अथक परिश्रम केलेले नाहीये ते क्षेत्ररक्षकांकडून. शोल्डर डाऊन केलेत. कॉन्फिडन्स लूज पाहायला मिळतोय पणस डोंगरी संघाच्या सगळ्या क्षेत्ररक्षकांचा सुद्धा. इथे जरूर धावा अडवता आल्या असत्या परंतु या फटकेबाजीनं मात्र ते सुद्धा बेजार झालेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉलला काढले. बॉल वेगानं चाललाय. आणखीन खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्डच्या जोरावर आणखीन धावा मिळतील त्या 4. आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 79-79 धावा धावफलकावर. थांबवलं होतं या टीमला 5 ओव्हर्स मध्ये. सुरुवात चांगली झाली होती फलंदाजी मधून. कुठेतरी असं वाटलं होतं घरच्या मैदानावर एक वेगळी मेजवानी प्रेश करेल. तिथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत त्यामुळं सहजतेनं सर्कलमध्ये 2 धाबा कम्प्लीट होतील. आणखीन 2 धाबा इथे. यस रनआउट. रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होईल. या 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र धावफलकावर धाबा लागल्या त्या तब्बल 81 धाबा. 81 रन्स. आणि 2 धावांची पेनल्टी आहे ती फणस डोंगरी टीमला. 12th मॅन त्यांचा ड्रेस मध्ये नाहीये म्हणून 81 प्लस 2 83 80.